वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तत्पूर्वी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ परीक्षेचा सिलेबस बघणार आहोत। तर या पदांचा सिलेबस कशा प्रकारचा आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लेखी परीक्षा राहणार आहे 200 गुणांची, मुलाखत राहणार आहे 50 गुण। परीक्षा योजना कशा प्रकारे आहे, मराठी माध्यम मराठी इंग्रजी इंग्रजी। प्रश्नसंख्या राहणार आहे 100, गुण राहणार आहे 200, कालावधी 1 तास, दर्जा मराठीचा राहणार आहे 12वी, इंग्रजीचा राहणार आहे 5वी। नंतर आहे समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत माध्यम राहणार आहे आणि त्याचा दर्जा राहणार आहे 5वी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय। नकारात्मक गुणदान पद्धती आहे। गुणदान पद्धती, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील। एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील। वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल। एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही। अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहील। अभ्यासक्रम मराठी इंग्रजी समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल। आता घटक आणि उपघटक, आता यापूर्वी आपण समाज कल्याण अधिकारी गट बचा पाहिला तो थोडाफार प्रमाणात वेगळा होता आणि हा थोडाफार प्रमाणात वेगळा आहे, परंतु बऱ्यापैकी दोन्ही सिलेबसमध्ये साम्य आपल्याला दिसून येणार आहे। घटक क्रमांक 1, त्याच्यामध्ये मराठी आहे दिलेला विषय, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग इत्यादी। नंतर इंग्रजीमध्ये आहे कॉमन व्होकॅब्युलरी राहणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स। त्याचप्रमाणे तिसरा घटक आहे समाज कल्याण अध्ययन, समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान, समाजकार्याच्या पद्धती, एकूण 6 पद्धती आहेत, समाजकार्याची मूल्ये व तत्वे, समाजकार्याची क्षेत्रे कोणकोणती आहेत ते पाहून घ्यायचं आहे, भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण। घटक क्रमांक 4, मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास, निवासी संस्थातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, दिव्यांग व्यक्तींचा व्यक्तिमत्व विकास, मार्जिनल ग्रुपमध्ये येतात। नंतर आहे घटक 5, समाज कल्याण प्रशासन, सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन, दुर्बल घटकांचे कल्याण, स्वयंसेवी संस्था प्रकार व व्यवस्थापन, निवासी संस्था व्यवस्थापन, दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, व्यसन मुक्ती। हा जो आहे मानवाधिकार या बुक्समध्ये तुम्हाला सापडून जाणार आहे, त्यामध्ये युनिक अकॅडमीचं आहे मानवाधिकार याचं पुस्तक, मानवी हक्क। घटक क्रमांक 6, भारतीय समाज समस्या कारणे व उपाय, मागासवर्गीयांच्या समस्या व उपाय, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, स्थलांतरित शेतमजूर, विशेषतः ऊसतोड कामगार यांच्या समस्या व उपाय, महिलांच्या समस्या, सर्वांगीण विकास व सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, शहरीकरण व बकाल वस्त्या, सफाई कामगारांच्या समस्या व उपाय, असंघटित कामगारांच्या समस्या व तृतीयपंथी यांच्या समस्या व उपाय। 7, समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र, अर्थशास्त्र व कायदे, जे समाजकार्याशी संबंधित कायदे आहेत ते करून घ्यायचे आहेत। दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुरक्षितता कायदे, महिला, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम,
आई वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 किंवा 2010. नंतर घटक 8, मूलभूत संशोधन ज्ञान, संशोधनाचे प्रकार, संशोधनाची प्रक्रिया, संशोधन आराखडा, जे काही रिसर्च मेथडॉलॉजी आहे ते पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर घटक क्रमांक 9, सामान्य अध्ययन, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, ग्रामीण समाज जीवन, बलुतेदारी पद्धत, जातीव्यवस्था व जातीव्यवस्थेचा समाजावर होणारा परिणाम, जमीनधारणामधील असमानता, विविध पद्धती, जमीनदारी पद्धत, रयतवारी, महालवारी, खोती पद्धत. नंतर आहे स्वतंत्र भारतातील जमीन मालकी सुधारणा उपक्रम, भूदान चळवळ व ग्रामदान चळवळ, समाज सुधारकाचे कार्य, विनोबा भावे वगैरे. नंतर आहे घटक क्रमांक 10, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, हवामान बदल कारणे, परिणाम व उपाय, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे परिणाम व व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. घटक क्रमांक 11, भारतीय राज्यव्यवस्था, कल्याणकारी राज्य, भारतीय राज्यघटना, विशेषतः राज्यघटनेची प्रास्ताविका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये, राज्यघटनेचा इतिहास, लोकशाहीची संकल्पना, प्रकार व भारतातील लोकशाही, राज्य प्रशासन व स्थानिक प्रशासन, ग्रामीण तसेच शहरी यांची रचना, अधिकार व कार्य, पंचायतराज सत्तेचे विकेंद्रीकरण, 73वी व 74वी घटनादुरुस्ती, पेसा कायदा, वन हक्क अधिनियम 2006, मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय, इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र शासन, माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास. घटक क्रमांक 12, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व राज्य मानव अधिकार आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राज्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, माहिती आयोग, राज्य मागासवर्ग आयोग. 13, भारतीय अर्थव्यवस्था, आर्थिक विकास व नियोजन, नीती आयोग व राष्ट्रीय विकास परिषद, पंचवार्षिक योजनांचा इतिहास, सूक्ष्म नियोजन, बेरोजगारी, कौशल्य विकास व स्वयंरोजगार, सामान्य विज्ञान व आरोग्य व पोषक आहार, हेल्थ अँड न्यूट्रिशन, पर्यावरणपूरक घरे, मूलभूत संगणक तंत्रज्ञान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. घटक 15, बुद्धिमत्ता चाचणी. अशा प्रकारे आपण ग्रुप एचा जो समाज कल्याण अधिकारी आहे आणि तत्सम पदे याबद्दलचा अभ्यासक्रम विस्तृतरित्या पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.